तशी दरकाळी फोडली जोरात. अरे ज्ञान ज्योती क्या है ये? मैंने कहा बड़ा भंते आया हुआ है. तो बड़ा भंते ध्यान करने के लिए बुला रहा है. चलो जी भंते जी चले, अब जाएंगे गुफा में. तू जाकर मर बोले बाप, वह आकर के खा डालेगा मुझे. मग त्यांची तब्येत बिघडली, मग त्यांना पुन्हा घेऊन गेलो. ते जीवन ज्योती होते ना शेवटचा चिवर, शेवटचा शिवर. मग जीवन ज्योतीना त्यांच्या सेवेसाठी ठेवलं. त्यांना विचारायचं तुम्हाला काय दुःखी, कारण काय की विपश्यना हे कमठान करणाऱ्यांपैकी अमरज्योती म्हणते, धम्मकीर्ती म्हणते, हे दोनच म्हणते. गोविंदा गुरुजी आल्यावर ज्यामध्ये आता जे जिवंत आहेत ना म्हणते खेमधंब म्हणते, प्रोफेसर प्रिन्सिपाल खेमधंब म्हणते, धम्मकीर्ती म्हणते, आनंद कौशल्यांजी आहेत ज्या त्यांच्या शिबिरात होते, धम्मकीर्ती म्हणते, अमरज्योती म्हणते होते. त्यामुळे या कोर्स मध्ये हे खरं भिक्षूंचं काम. मग धम्मकीर्ती म्हणते आणि अमरज्योती म्हणते, हे दोघे म्हणते. मग आपल्या आपल्या विहारात इकडे तिकडे शिबिर घेत असत ध्यानाचे. आपले लोक लक्ष देत नव्हते बरं का. तरी मी त्यांना विचारायचो म्हणते तुम्हाला काय डुबकी बिबकी लागली का, म्हणजे एखादं तरी फळ प्राप्त झालं का. न जाने मैं इतना रोगी हूं बोले. स्पॉन्डिलिशी झालं होतं, एकदम अंग कस कडक यायचं. न जाने कौन सा कर्म मैंने किया जिसकी वजह से ये शारीरिक पीड़ा मुझे आ गई, असं म्हणायचं. जिसकी वजह से ये इतनी शारीरिक पीड़ा मैं भुगत रहा हूं. न जाने कहां जाएंगे पता नहीं, लेकिन गुरुजी देखिए अब जाते जाते कम से कम वेदनाओं का अनित्य बहुत जगा करके जाएंगे ना, दुख बहुत जगा करके तो जाएंगे ना, तो अनत्त बहुत जगा करके जाएंगे ना. शरीर कम से कम छोड़ने की प्रक्रिया से जब गुजरेंगे तो जागृत अवस्था में जाएंगे ना, ऐसा होना ही. तो अभी पता नहीं वो कौन सा कर्म संस्कार आ जाता है और क्षमता पुष्ट होती या नहीं, मुझे क्या पता. तो आपल्याला वाटत असतं की मेल्यानंतर सगळं संपून जात, म्हणजे विपश्यना करणाऱ्यांची तुम्हाला काही प्राप्त झालं का. शेवटी त्यांच्या शरीराच्या 10 क्रियेनंतर रात्री 11 वाजले. पहिलं सरण बारीक चुरीक माणूस, आम्हाला वाटलं जळून जाईल. शेवटी आम्हाला डबल पुन्हा काड्या आणाव्या लागल्या आणि डबल मृतदेह जाळावा लागला. तेव्हा बुद्धप्रिय उशीर आले आणि आम्हाला स्मशान घाटातच 11 वाजले रात्रीचे कनन नदीवर. त्यांच्या अस्थी गोळा केल्या, त्या अस्थी पाहत होत्या, अस्थी मात्र धातू झाल्या नाही. समजत आहे ना, ज्याला रॅलिक्स म्हणतात. ज्या भिक्षूंनी अर्हत्व प्राप्त केलं असतं त्याला सावक बुद्ध म्हणतात, सावक बुद्ध म्हणतात. त्या अस्थीच दिसल्या, धातू बनल्या नाही, नाहीतर गोळे 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 असं होत आहे. 10 क्रियेनंतर ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, त्यामुळं त्यांना श्वेतापत्ती फळाची तरी डुबकी लागली का तर नाही ते विचारलं होतं. त्यामुळे त्यांचा जन्म होईल की नाही. आई काय म्हणत होती, जन्माला आले काय, तुला स्वप्न पडलं काय म्हटलं. स्वप्न पडलं देख, इस जन्म में मैं तुझे चिवर दिया ना बोले, तो अगले जीवन में मुझे चिवर देना बोले, मैं पहाड़ पर आऊंगा. आता म्हणजे या जीवनात मी तुला चिवर दिलं ना म्हणे, तर पुढच्या जीवनात तू मला चिवर देशील, मी येईल म्हणे, है ना. ते याचंही नाव अमरज्योतीच आहे, है ना. कदाचित मीच असेल.
1999 मधले आहेत भंतीजी ते, आणि भंतीजी 2002 ला गेले ना, त्यामुळे नाही आहे. 99 मधले आहेत. 2002 ला गेले ते. 2003 ला गेले बहुतेक. जन्म तारीख 5 जून होती आणि मृत्यूची तारीख 5 जून होती. त्यामुळं मृत्यूवध झाल्यानंतर त्यांच्या जी काया असते ती दाहक्रिया परिपूर्ण होते. ज्या भिक्षूंनी अर्हत्व प्राप्त केलं असतं त्यांच्या शरीर दाहक्रियेनंतर त्या धातू बनतात. तर भंतजींच्या काही धातू बनल्या नाही. आता ते कोणत्या फळाला प्राप्त झाले माहिती? आपला प्रश्न काय होता? नव प्रकारचे सत्तावास, नव प्रकारचे प्राणी असतात. पहिलं काय? नाही नाही, नव सत्तावासा नववा प्रश्न. नव नाम किंग नव सत्तावासा. पहिला सत्तावास कोणता? सत्तावास रूप ध्यान आणि अरूप ध्यान. रूप ध्यान म्हणजे समजलं? अरूप ध्यान म्हणजे समजलं? एकत्व नानत्व. युनिटी ही असते ना एकत्व. एखादी व्यक्ती आहे त्याचे 8 प्रकारचे ध्यान आहेत. 4 रूप ध्यान आणि 4 अरूप ध्यान. त्यापैकी ध्यानंग हे वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता. ध्यानंग 5 आहेत. म्हणजे कोणता प्राणी कसा उत्पन्न होतो? पहिलं ते ध्यान आहे. वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता हे 5 ध्यानांग म्हणून समजलात. 52 चित्तवृत्तींपैकी हे 5 चित्तवृत्ती आहेत. वितर्क हे चित्तवृत्त्या चैतसिक म्हणतात. 52 चैतसिकांपैकी वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता या 4ही या 5ही चित्तवृत्तीच्या एकवटण्याला ध्यान म्हणतात. त्यामुळे ज्या आधारावर ध्यान संग्रहित होता म्हणून त्यांना वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता यांना ध्यानाचे अंग म्हटले जातात. ध्यानांग. वितर्क, विचार सहित प्रीती, सुख, एकाग्रता. वितर्क, विचार सहित प्रीती, सुख, एकाग्रता. ज्या व्यक्तींनी
शरीर त्यागताना हे वितर्क विचार सहित प्रीति सुख एकाग्रता हे पहिलं ध्यान आहे. पहिलं ध्यान करता 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 त्यांनी आपल्या कायचा त्याग केला. एकत्व नानत त्यामुळे हे एक चित्त आहे ना, पहिलं ध्यान आहे ना. या पहिल्या ध्यानाच्या आधारावर नाना प्रकारचे सत्व जन्म घेतात. कुठे? ज्या व्यक्तींनी मनुष्य आहोत आपण, आणि आपण जर शरीर त्यागताना पहिल्या ध्यानात असताना आपण आपलं शरीर त्यागलं, म्हणजे उदाहरणार्थ आपण आनापानचा अभ्यास करत आहोत. आनापानचा अभ्यास करताना हा श्वास येतोय जातोय हे आलंबन आहे, हा वितर्क आहे. श्वास येतो जातो ते श्वास जाणणं सुरू आहे. वितर्क विचार सहित म्हणजे श्वासही सुरू आहे. शरीर त्यागता त्यागताना जागरूकपणे श्वासावर लक्ष आहे, आणि श्वास त्या श्वासाची निरंतरता बनलेली आहे. याला विचार म्हणतात, या अंगाला निरंतरता बनलेली आहे श्वास जाणण्यामध्ये. म्हणजे वितर्कही आला आणि विचारही आला. वितर्क विचार सहित मात्र चित्तामध्ये एवढी प्रसन्नता प्रीती प्रमोद लहरतो, लहऱ्या मारतो, एवढं प्रसन्न चित्त असतं. असतं हे सौमनस्य चित्त, पण प्रसन्नता सारा चित्तामध्ये प्रीती प्रमोद बहरून जातो, आनंदाच्या ललाटा असतात. शरीरात दुःख संवेदनांचं अस्तित्व नसतं. साऱ्या सुखद सुखद वेदना सूक्ष्म सूक्ष्म संवेदनांनी तरंगित असतं सारं शरीर. त्यामुळे या शरीरामध्ये दुःखद वेदना नावाची ही वेदनाच नसते. साऱ्या अति सूक्ष्म सूक्ष्म वेदनांनी सारं शरीर बहरलेलं असतं. याला प्रशब्दी म्हणतात. शरीर कसं शांत झालेलं आहे, मन किती प्रीती प्रमोदाने बहरलेलं आहे, समाहितता एकाग्रता झाली. असं श्वासावर लक्ष ठेवता ठेवता किंवा संवेदनांवरती लक्ष ठेवता ठेवता त्याचा अनित्य बोध पुष्ट होतोय की नाही? श्वासावर लक्ष ठेवता ठेवताना ती निरंतरता आहे की नाही श्वास जाणण्यामध्ये? असं जर असलं तर हा वितर्क विचार सहित प्रीती सुख एकाग्रता हे पहिलं ध्यान असतं. ज्या ध्यानाच्या आधारावर व्यक्ती नानत्व पा नाना प्रकारच्या सत्वामध्ये ते जन्म घेत. कुठ? एकत्व नानत्व म्हणजे हे एक चित्त उत्पन्न झालं. कोणतं? पहिलं ध्यान. हे पहिलं ध्यान चित्त म्हणतात याला. हे रूप ध्यान, रूप ध्यान. रूप म्हणजे काया. ज्या प्राण्यांना काया असते ती स्थूल असते किंवा सूक्ष्म काया असते, म्हणून याला रूप ध्यान असं म्हटलं जातं. वितर्क विचार सहित प्रीती सुख एकाग्रता पहिल्या ध्यानामध्ये ज्या व्यक्तींनी आपली काया त्यागली पहिलं ध्यान करता करता, तर हे अतीत भवंग चित्त, भवंग चलन चित्त, भवंग उपच्छेद चित्त, पंचविज्ञान चित्त, मनोद्वार वज्जन चित्त, संतीरण चित्त, संपटिच्छन्न चित्त, संतीरण चित्त, ओठपण चित्त आणि सात प्रकारचे जवन चित्त, हे 15 प्रकारचे चित्तक्षण पहिल्या ध्यानामध्ये रमण करत करत जातात. रूप ध्यानामध्ये रमण करत आहेत, त्यामुळं दुर्गतीचा प्रश्न नाही. सुगती भूमीमध्ये त्याही पलीकडच्या क्षेत्रात जिथे रूप ब्रह्म लोकामध्ये पटिसंधी होते, नानत्व नाना प्रकारच्या सत्वांना जन्म देत. कोणते कोणते? नानत्व नाना प्रकारचे कोणते कोणते? पहिलं ध्यान सोडत असताना हे जे अंग आहेत
ज्यावेळेला सोळावं आणि सतरावं चित्त असतं ना, तर हे पहिलं ध्यान चित्त उत्पन्न झालं आणि पहिल्या ध्यान चित्तात आपल्याला शरीर त्यागता आलं जागरूकपणे, तर ब्रह्म पारी सज्जा देवा, ब्रह्म पुरोहिता देवा आणि महाब्रह्मा देवा, या सत्वांमध्ये पटिसंधी होते, जन्म होतो. ज्या व्यक्ती अशा अनागामी फळाला पोहोचतात, अनागामी अशा व्यक्ती एवढ्या जागरूक असतात, तर त्या प्रथमतः पहिल्या ध्यानामध्ये असताना त्या शरीर त्याग करताय. त्यामुळं त्या अनुक्रमे ब्रह्म पारिसज्जा देवता, ब्रह्म पुरोहिता देवता आणि महाब्रह्मा देवता यामध्ये त्यांची पटिसंधी होते, जन्म होतो. तर आपल्याला काय माहिती, तर धम्मचक्र पवत्तन सुत्तात यांची नावं आलेली आहेत, ब्रह्म पारिसज्जा देवा, ब्रह्म पुरोहिता देवा, महाब्रह्मा देवा. महिला जर असली पहिल्या ध्यानात तिनं शरीर त्यागलं, तर ती ब्रह्म पारिसज्जा देवता लोकांना वा ब्रह्म पुरोहिता देवतांनी. ब्रह्म पारिसज्जा म्हणजे समजलं तुम्हाला? ब्रह्म पारिसज्जा देवा, पारिसज्जा म्हणजे जसे पिऊन असतात ना, सेवा करणारे शिपाई असतात, सेवा करणारे शिपाई असतात की नाही, ते ब्रह्म लोकांचे, देवता लोकांची सेवा करणारे ब्रह्म पारिसज्जा देवा सेवक असतात, त्यांना ब्रह्म पारिसज्जा म्हणतात. ब्रह्म पुरोहिता म्हणजे समजलं, हा पाली शब्द आहे बरं. अलीकडे नाव आहे ना बामनाथ पुरोहित, म्हटल्यानंतर बामनाकडे सरळ लक्ष जात, बामन नंबर एकचे चोर. त्यामुळे हा शब्द उचलून पार दाणून बाडून टाकला ना, आपल्याकडे हिसकावून ठेवला. पुरोहित म्हटल्यानंतर पहा ना आपल्याला कसं चक्कर येतं, अरे पुरोहित म्हटल्यानंतर एकदम बामण आपल्या समोर नजरेसमोर उभा. पुरोहित हा मूळ पाली शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ होतो मंत्री, मिनिस्टर. त्यामुळे देवता लोकांचे जे मिनिस्टर असतात ना, मंत्री, ज्याला ब्रह्म पुरोहिता देवता आपण म्हणतो ना, जे बाबरी मस्जिद जी होती ती 6 डिसेंबरला धुऊन टाकली, तर ते मूळ बावरी महाविहार होतं. बावरी राजा प्रसंजिताच्या कालखंडामध्ये आपल्या आजोबाच्या मेंढक श्रेष्ठीच्या आठवणीसाठी, स्मृतीसाठी म्हणून विशाखा महाउपासिकेनं, ही धनंजय सावकारांची मुलगी होती ब्राह्मण विशाखा, पण तिनं आपल्या मेंढक आजोबाच्या श्रेष्ठीसाठी तिने आठवण म्हणून ते 84 खांबावर ते महास्तूप बांधलं होतं. त्यात भगवान बुद्धांच्या अस्थीची स्थापना केली, धातूंची स्थापना केली होती त्या स्तूपांमध्ये. आणि ते प्रत्यक्ष बावरी हा ब्राह्मणच होता, पण तो पुरोहित होता, मंत्री. म्हातारपणात त्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, भिक्षू झाला, आणि त्यांच्याच उपस्थितीत त्या विहाराला देखील बावरी महाविहार असं नाव दिलं गेलं. बाबरी महावीराचं बाबरी मस्जिद करणं किती सोपं जात. त्यामुळे मूळ ते बाबरी महाविहार होत, मी साक्षीदार होतो. उदित राज ज्यांनी धर्मांतर केलं होतं बघा दिल्लीला, आणि त्यांनी मला साक्षीदार म्हणून ठेवलं. एक दगड होता त्या दगडावरचा जो उचलून आणला त्यांनी, आणि तो मीच दाखवणार होतो कोर्टात, मीच साक्षीदार, की धम्मलिपीतली अक्षर होती. त्यामुळं ती मशीद देखील ते बावरी महाविहार होत. तर बावरी हा पुरोहित लिहिलाय, ब्राह्मण हा पुरोहित होता म्हणजे मंत्री होता, कारण पुरोहित म्हटल्यानंतर टिपिकल ब्राह्मण होता असं वाटतं. तो पुढे भिक्षू झाला, त्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, आणि त्यांच्याच उपस्थितीत त्या अस्थींची स्थापना झाली, महाविहार, बावरी महाविहार. त्यामुळे त्यांच्या नावावरून ते झालं होतं.
ब्रह्म पारिसज्ज्या ब्रह्म पुरोहिता महाब्रह्मादेव ज्याला त्र्यंबक त्र्यंबक नाव ऐकलं ना आपण नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर त्र्यंबक तीन बक ब्रह्मा हे तीन बक ब्रह्मा याला ब्रह्म पारिसज्ज्या ब्रह्म पुरोहिता आणि महाब्रह्मा हे नाना प्रकारची सत्व असतात ना पहिल्या ध्यानात शरीर त्यागल्यानंतर या या सत्वामध्ये जन्म होतो महिलांचा हे पहिल्या ध्यानात ज्या व्यक्तीने शरीर त्यागलं असेल त्याचा जन्म त्या महिलेचा जन्म ब्रह्म पारिसज्ज्या किंवा ब्रह्म पुरोहिता लोकांमध्ये महाब्रह्मामध्ये प्रत्यक्ष महाब्रह्मामध्ये इतरत्र देवतांमध्ये निर्माण होईल पण महाब्रह्मा म्हणून सहमपती ब्रह्मा म्हणून तिचा जन्म होतो एकत्व नानत्व तर हा विषय थोडासा कठीण आहे समजायला पटिसंधी होताना आपण ज्या अर्थी आपला मनुष्य जन्म प्राप्त झालाय की नाही ज्या अर्थी आपल्याला हे मनुष्य जीवन मिळालं त्याचं असली कारण तुम्हाला माहिती झालं का तुम्हाला बरोबरचं कारण समजलं आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला असं समजलं ना आपल्या आई वडिलांनीच आपल्याला जन्म दिलाय खरं आहे की खोटा आहे ते प्रकट सत्य आहे वास्तव सत्य आहे म्हणून वास्तव सत्य म्हणतो त्याला पण आपल्या चित्ताची निर्मिती आपल्या आई वडिलांनी केली काय अरे आपल्या आई वडिलांनी जर आपल्याला उत्पन्न केलं तर आई वडिलांशिवाय चित्त कसं उत्पन्न होईल हे जे शरीर आपलं बनवलंय कुणी बनवलंय हे चार महाभूतांनी आपलं शरीर बनवलं कोणी बनवलंय आई बाबा बनवलंय कोणी बनवलंय बनवलं कोणी सृष्टी सृष्टी म्हणजे कोण डिफिकल पाहिजे ना तिथे कोण बनवत बनवणारा आहे कोण माय बाप नाळ जुळून असते पोटात असतं बाळ त्यामुळे नाळ जुळून असते त्याच्यामुळे आई कौलिकार आहार खाते आणि मग तो पुरवतो हा भौतिक आहार आहे ना हा भौतिक आहार पुरवतो फक्त ते जगण्यासाठी आहे ना आवश्यक असत ते आईशिवाय आता बाहेर आहार पुरवला तरी आता टेस्ट ट्यूबमध्ये होतात की नाही जन्म देतात की नाही म्हणजे जशी आई आहार पुरवते तसे टेस्ट ट्यूब बेबीमध्ये जन्म देताना आहार पुरवतात की नाही बाहेर कौलिकार आहार पण हे चित्त जे असतं ही चित्त आपल्या आई वडिलांची देण नाही आहे निर्मिती नाही आहे आपलं आपल्या चित्ताचं जे अस्तित्व आहे ते स्वतंत्र आहे आपल्याला आपल्या जवळ चित्त आहे हे माहिती जरी असलं तरी आता काय करत आहे तुमचं चित्त तुमचं मन काय करत आहे म्हणजे धम्मश्रवण एक धम्मश्रवण करत आहे की नाही ते कुशल चित्त आहे की अकुशल चित्त आहे ना कुशल चित्त आहे ना ते कुशल चित्त आहे ते कुशल चित्त आहे जेणे धम्मश्रवण करणं कुशल चित्त आहे पण हे धम्मश्रवण करत असताना धम्मश्रवण करत असताना ऐकत असताना चित्त रातारातन कधी भटकून जात किती चंचल आहे किती चपळ आहे त्यामुळे चंचल चपळ चित्त याला समाहित केल्याशिवाय एकाग्र केल्याशिवाय म्हणून ध्यानाची गरज आहे त्यामुळं कोणता प्राणी कसा जन्माला येतो याच गणित अजूनही वैज्ञानिकांना सापडलेलं नाही वैज्ञानिक काय म्हणतात आपल्या आई वडिलांनी जन्म दिला म्हणतात पण चित्ताची उत्पत्ती कशी झाली याच उत्तर त्यांच्याकडे नाही हे मन कसं उत्पन्न होतं भगवंत सांगतायत अविद्या पच्चया संखारा संखार पच्चया विज्ञान अविद्या पच्चया संखारा संखार पच्चया विज्ञान म्हणजे बेहोशीमुळे बेहोशीत राहून हे मनुष्य असोत की मनुष्यतर प्राणी असोत जो संस्कारांचा संग्रह करतात कशाच्या आधारावर या तृष्णांचा संग्रह करतात जे बंधन बांधतात वेदनांच्या आधारावर सुखद वेदना आल्या प्रतिक्रिया करून रागाच्या गाठी मारतात
दुखद वेदना आल्या प्रतिक्रिया करून द्वेषाच्या गाठी बांधलं, अदुखद असुखद वेदना आल्या प्रतिक्रिया करून मोहमूर्तेच्या गाठी बांधलं, अशा रीतीनं या राग द्वेष मोहाच्या गाठी बांधण्याचं काम हे चित्तच करत असतात. चित्ताचे हे डोळ्यांनी पाहणारं, कानांनी ऐकणारं, नाकानी सुंघणारं, जिभेने रस चाखणारं, शरीराला स्पर्शाने गळणारं, चिंतन मनन करणारं हे बाह्य मन झालं. हे अंतर्मनाचे चार खंड विज्ञान, विज्ञान इति विज्ञान, जाणण्याचं काम करणारा मनाचा स्कंद याला विज्ञान म्हणतात. आणि आपण तर आपण अभ्यास करतो ना, श्वास जाणत राहतो, येतो आहे जातो आहे, येतो आहे जातो आहे, कधी डाव्या कधी उजव्या, कधी दोन्ही नाकपुड्यात, कधी लांब कधी आखूळ, कधी सूक्ष्म कधी स्थूल, जाणण्याचं. जाणता जाणता आपल्याला काय मिळतो? वेदना मिळते. हा वेदना स्कंद आहे, सुखद वेदना, दुखद वेदना, अदुखद असुखद वेदना, त्या प्रिय आहेत की अप्रिय आहेत, ओळख करणारा हा बा, ओळख करून मूल्यांकन करणारा त्याचाही पता लागला संज्ञा. आणि प्रतिक्रिया करणारा गांभूटला कटकट चावल्यासारखं केलं इथे, इकडला हात तिकडे असं कटकट करत, प्रतिक्रिया झाली. त्यामुळं मनाचे हळूहळू चारही स्कंदांचा हळूहळू आपल्याला अभ्यास होतो. पुढं पुढं विपश्यना या कम्मठ्ठानाचा हळूहळू अभ्यास केला तर या वेदनांचा उदय वे आपल्याला जाणता येते. कधी कुठली वेदना, अग्नी वायू जल वा पृथ्वी धातू, कुठल्या ना कुठल्या धातूंची प्रधानता घेऊन वेदना उत्पन्न होते, काही वेळा राहते आणि ती नष्ट होते. म्हणजे हे चित्ताचे चारही स्कंद हेही उत्पन्न होऊन तेही नाश पावतात. ते सारत अनित्य आहे, हे चित्तही अनित्य आहे आणि हे रूप हे कायाही अनित्य आहे, नश्वर आहे. जे जे उत्पन्न होतं ते नाश पावतात, हा निसर्गाचा नियम आहे, प्रकृतीचा नियम आहे. हे लोकीय धर्म आहे, लोकीय स्वभाव आहे, पण चित्त प्रधान आहे भगवंत का म्हणजे चित्त प्रधान आहे. हे सगळी कायेला घडवण्याची प्रक्रिया आपलं चित्तच करत असत. कोण इथे? ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्म्याची काही गरज आहे का? त्याची काहीच गरज नाही. ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा ह्या मानवी मनाच्या केवळ कोऱ्या करकरीत कल्पना मात्र आहे. मनच प्रमुख असत. हे कोणतं चित्त उत्पन्न झालं तर कोणत्या प्राण्यात जन्म, पहा पहिला सत्तावासा एकत्व नानक. पहिल्या ध्यान चित्तामध्ये ज्या व्यक्तीनिशी अनागामी फळाला पोहोचलेली व्यक्ती असते ती बहुधा पहिल्या ध्यानामध्येच ती आपलं शरीर त्यागते. त्यात अतीत भवंग चित्त, भवंग चलन चित्त, भवंग उपचित चित्त, पंचविज्ञान चित्त, मनोद्वार उज्जन चित्त, संपटिछन्न चित्त, संतुलन चित्त, उत्थपन चित्त आणि सात प्रकारची जवन चित्त, 15 प्रकारचे चित्त क्षण उत्पन्न होतात. तेव्हा त्या व्यक्तीचा पहिल्या ध्यानामध्ये जेव्हा हा संपूर्ण शरीर त्यागाची प्रक्रिया परिपूर्ण झाली याला च्युती चित्त म्हणतात. अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञान. विज्ञान दोन प्रकारचं, च्युती विज्ञान, पटिसंधी विज्ञान. शरीर त्यागणाऱ्या चित्ताला च्युती चित्त म्हटलं जातं, जन्मग्रहण करणाऱ्या चित्ताला पटिसंधी चित्त म्हणतात. म्हणजे आपण आहोत सगळे लोक, आपल्या आईने जन्म दिला की नाही, तर आपलं चित्त जोपर्यंत आपल्या आईच्या गर्भजलामध्ये पोचत नाही, आपल्या आई वडिलांचा सहवास होणं, आई ऋतुमत येऊन पुरुषभेद परिपक्व होणं, पण त्यात गंधर्व हजर होणं म्हणतात नाही, गंधर्व. हा गंधर्व हजर होणं म्हणजे हे चित्त आहे ना. जोपर्यंत मनुष्य प्राणी असो की मनुष्यतर प्राणी असो, जोपर्यंत हे चित्त गर्भ जलामध्ये पोचत नाही तोपर्यंत कुठल्याही प्राण्यांची गर्भधारणा होत नाही हे वैज्ञानिकांना माहिती नाही. कारण मनाचं संशोधन करणारं कुठलंही उपकरण वैज्ञानिकांकडे नाही आहे. बामनं कसे हातावरच्या रेषा पाहतात तसे सगळे सायकॅट्रिक आपले आपले ढोबळ मानाने अंदाज मानतात, परफेक्शन नाही आहे. म्हणजे चित्त कोणतं उत्पन्न झालं तर कोणत्या प्राण्याची निर्मिती होते, कशी होते, सगळ्या वेगवेगळ्या संप्रदायाच्या धर्मग्रंथात सांगितले आहेत. हे असे असे झाले, मग तो असा असा झाला, त्यांनी असं रूप धारण केलं, त्याला बरं वाटलं, या सगळ्या भाकड कथा आहेत. त्यामुळे चित्त, चैतसिक रूप आणि निर्वाण हे 54 कामावचर चित्त, 15 प्रकारचे रूपावचर चित्त, 12 प्रकारचे अरूपावचर चित्त, 8 प्रकारचे लोकोत्तर चित्त, 89 प्रकारचे चित्त. लोकोत्तर चित्ताची संख्या 40 वाढते म्हणून 121 प्रकारचे चित्त.
52 प्रकारचे चित्तवृत्ती चैतसिक, 28 प्रकारचे रूप अग्निवायू ज्याला पृथ्वी धातू म्हणतो ना, चार महामृत, ते एकेका धातूचे सात सात अंगांगात केले, 728 हे 28 प्रकारचे रूप। आता इथे आपण जे बोलतो हे रूप ध्यान, ज्या रूप ध्यान हे शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे, जे सूक्ष्म शरीर असताना हे रूप ध्यान आहे ना, ज्यामुळं रूप लोकांमध्ये, रूप ब्रह्म लोकांमध्ये जन्म होतो, रूप धम्म लोकांमध्ये जन्म होतो। त्यामुळे पहिलं ध्यान वितर्क विचार सहित प्रीती सुख एकाग्रता, या पहिल्या ध्यानाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर शरीर त्याग करताना 15 प्रकारचे चित्तक्षण काम करायला लागले, जेव्हा मृत्यू झाला तेव्हा 16वं चित्त जे असतं, जे तदालंबन नंबर 1, तदालंबन नंबर 2, 16 पतिसंधी चित्त म्हटलं जातं, जिथे आपल्याला जन्म ग्रहण करायच्या त्या लोकांचं चित्रीकरण होतं, आणि 17वं चित्त हे मातेच्या गर्भजलामध्ये प्रवेश करतं, तेव्हा कुठे गर्भधारणा होते। जोपर्यंत हे चित्त, आपलं चित्त म्हणजे मला जन्म आईन दिला ना, तर माझं चित्त मातेच्या गर्भजलामध्ये तिथे जोपर्यंत एंट्री करत नाही, ती एंट्री होते कशी, आपल्या वर्तमान जीवनाचा प्रथम क्षण, हे एवढं सायंटिफिक आहे, आपल्या जीवनाचा वर्तमान क्षण म्हणजे याला पटिसंधी चित्त म्हणतात, जन्मग्रहण करणाऱ्या चित्ताला, आपलं चित्त जसं सिद्धार्थ गौतमानी महामायेच्या गर्भजलामध्ये प्रवेश करताना आषाढी पौर्णिमेला देव प्रवेश केलाय की नाही वाचतो ना आपण, तेव्हा ते एकेकाळचे सुमेद बोधिसत्व, हे प्रथम जीवन सुमेद बोधिसत्वात, एकेका जीवनात बोधिसत्वांच्या पारमितांचे घडे परिपूर्ण करताना हे शेवटचं जीवन येतं ना सिद्धार्थ गौतमाच्या अगोदरचं, संतुषिता नाव, तुषिता देवता लोकांमध्ये त्याचं संतुषिता देवता नाव असत, ते पांढऱ्या हत्तीचं रूप घेऊन येत, पांढऱ्या हत्तीचं रूप घेऊन महामायेच्या स्वप्नामध्ये येत, महामायेच्या स्वप्नामध्ये, आणि काय म्हणतो, माते मी या पृथ्वी तलावर शेवटचा जन्म ग्रहण करू इच्छितो, तू माझी माता बनण्यास तयार होशील काय, आणि स्वप्न उघडतं, चतुर्विध देवता वगैरे येतात, बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचलाय ना, चतुर्विध देवता येतात महामायेला घेऊन जातात स्वप्न, अरे तिकडे मानसरोवराकडे घेऊन जातात आंघोळी बिंघोळ कर, चतुर्विध देवता म्हणजे चतुर महाराजिक देवता आहेत त्या, चतुर्विध देवता म्हणजे ते चतुर महाराजिक देवता आहेत, आणि तेव्हा हे चित्त आहे ना सिद्धार्थ गौतमाचं, आपा आईची निवड, या आईची निवड म्हणजे लोह चुंबकाचं जे चित्त असतं ना ते या संतुषा संतुषिता हे चित्त आईची निवड करते, तुम्हाला जन्म दिला कधी तुम्ही तुमची आईची निवड केली, कधी तुमचं लोहचुंबकाचं चित्त राहिलं, लोहचुंबक कसं लोखंडाला आकर्षित करून घेते, कधी कधी आई अशा प्रकारच्या बाळाला मी जन्म देईन, तर आईचं चित्त कधी लोहचुंबकाचं असतं, तुम्हाला वाटतं का माझा मुलगा दारुड्या झाला पाहिजे, दारुड्या झाला तर काय करणार, म्हणजे अशा अशा पुत्राला जन्म देईल, तेव्हा तुमचं जे जन्म देणाऱ्या मातांचं जे चित्त असतं ना ते लोहचुंबकाचं असतं, अशा अशा बाळांची सम्यक संकल्प करून, दानादी कर्म करून, उपोषित कर्म करून चांगल्या चांगल्या सत्वांना जन्म देता येत। सिद्धार्थ गौतमाचा याचं शार्प माइंड आहे ना, लोहचुंबकाचे आई अशी अशी निवडली, तुम्ही मेल्यावर तुम्ही काय कराल, तुम्ही मरणार आहात की नाही, मी आईला सांगत होतो तू मेल्यावर काय करशील, मरताना काय करशील, कुठे जन्म घेशील, आता मला काय माहिती आहे ना, पण जागरूक राहशील की नाही, जागरूक राहशील की नाही, म्हणजे आपल्याला बेहोशी जरी आली तरी अंतर्मन जे असतं ना ते कार्यरत असतं, आपल्याला माहिती नाही पडत, व्यक्ती बेहोशीच जरी असली, वरवर पाहता व्हेंटिलेटरवर जरी असली ती व्यक्ती, तरी तिथल्या हे वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान हे मनाचे चारही स्कंद आपल्याला कळत असतात, हे बाह्य चित्त बंद झालेलं असतं, आवाज नाही येत, बोलत नाही व्यक्ती, काय नाही करत, बेहोशीत गेला असं म्हणतो ना, जागृत होते, पण जागरूक प्रत्येक व्यक्ती जागरूक असतो, पण ज्यांनी विपश्यना केलेली आहे जागरूक राहत आहेत, ज्यांनी विपश्यना केलेली आहे ती
वेदना कुठलीही असो, संज्ञा कुठलीही असो, संकार कुठलाही असो, विज्ञान कसलंही असो, तर त्याला यथाभूत पाहतो तरी ज्यांनी विपश्यना केलेली असेल, ज्यांनी केलंच नाही काही तो कसा गुरु राहतो, हो मेलू रे, किती दुःखद वेदना आहेत. म्हणून असे म्हणजे आमचे भंते प्रज्ञापाल होते बल्लाशाचे, जसा वाघाचा आवाज काढला ओ जोरात मरताना वेळेला बघा, आता काय झालं असेल, समता पुष्ट झाली असेल का? म्हणजे शरीर त्यागताना जर समता पुष्ट झाली, श्वासावर लक्ष ठेवता ठेवता शरीर त्याग झाला, वेदनांचा उदय वेळ जाणत जाणत जर शरीर त्याग झाला, तर कुशल विपाक उपेक्षा सहगत संतिरण चित्त उत्पन्न होत, त्यामुळं आपल्याला काम सुगती भूमी हा पहा सत्तावासाला इकडे एकत्व नानत्व पहा, हे एक चित्त उत्पन्न झालं तर सहा प्रकारचे देवता लोक आणि मनुष्य लोकांमध्ये पटिसंधी होते. सतरावं चित्त मनुष्य लोकांमध्ये किंवा चतुम महाराजिका देवता, तावंतींचा देवता, यामा देवता, तुषिता देवता, निम्मांडती देवता, परनिमित्त वसवत्ती देवता, हे सहा प्रकारचे देवता लोक आणि मनुष्य लोक या लोकांमध्ये एकत्व नानत्व या लोकांमध्ये पटिसंधी होते, जन्म होतो. तुमचा आमचा ज्या अर्थी मनुष्य जन्म झाला, आपण जुनं जे जीवन होतं त्यामध्ये जागरूकपणे आपल्याला आपली काया त्यागता आली, म्हणून हे दुर्लभ जीवन आपल्याला प्राप्त झालं. कुशल विपाक उपेक्षा सहगत संतिरण चित्त उत्पन्न झालं, म्हणून तुम्ही तुमच्या आईला निवडलं असेल की तुमच्या आईने तुम्हाला खेचून धरलं असेल, दोन पैकी एक पटिसंधीत ही घटना होते. पण सजे हे चित्त प्रथम प्रमुख असतं, चित्त प्रधान असतं, चित्त याची घडवणूक करतं, चित्त आकार देतं. या वेगवेगळ्या विशिष्ट प्रकारे या रूप धातूंचा, या अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंचा केवढ्या प्रमाणात कसा संग्रह करायचा हे देखील कम्माच्या आधारावर निश्चित होत, कम्माच्या आधारावर निश्चित होत. काही म उतू नियम असतात, काही आहार नियम असतात, काही चित्त नियम असतात, काही धर्म नियम असतात, काही कर्म नियम असतात, या आधारावर पटिसंधी होत असते. अशा रीतीनं हा कठीण प्रश्न आहे, लय कठीण प्रश्न आहे. जर समजावून सांगताना हे वेगवेगळे जे सतरावं जे चित्त आहे ना, ज्यावेळेला एंट्री करतं आपल्याला दिसतं का, पाहिलंय का आपल्याला? पुढला अभ्यास पुढच्या टप्प्यात. हा आता आपण सगळे सगळे पाच वाजले का? पाच वाजले, पाच वाजून आठ मिनिट झाले, पाच वाजले. त्यामुळं हा कठीण हा तिथे सांगणार आहे, हा प्रश्नच तिथे सांगणार आहे. कठीण प्रश्न आहे, पण पटिसंधी कोणत्या प्राण्यांची कशी पटिसंधी होते, कोणतं चित्त उत्पन्न झालं तर कोणत्या प्राण्याची निर्मिती होते, नाही तर कोंबडी अगोदर की अंड अगोदर असं तुम्ही म्हणताय काय अगोदर आहे माहिती आहे का? काहीच नाही माहिती. कोंबडी अगोदर आहे का अंड अगोदर आहे? देवा कोंबडी अगोदर, बिना अंडी आणि कोंबडी होती. जटिल नाही म्हणून हे चित्त कोणते, हे अपाय गतीतले आहे, काही अंडज आहेत, काही अंडज प्राणी आहेत, पण तिथे चित्त असतं. या अंड्यामध्ये ना चित्त नसते, हे जे ज्याला वेजिटेरियन अंड म्हणतात. त्यामुळं पटिसंधी कशी होते म्हणजे जन्म कसा, पटिसंधी म्हणजे जन्म, जन्म ग्रहण करणाऱ्या चित्ताला पटिसंधी चित्त म्हटलं जातं. हे एवढं सायंटिफिक आहे, अजून तुमच्या वैज्ञानिकांना हे कळलं नाही. तुमचे वैज्ञानिक काय करतील, जास्तीत जास्त ते गर्भजल तपासतील ना, त्या गर्भजलांमधले मग ते डीएनए आरएनए, बा डीएनए आरएनए कसे कसे तयार होतात ते त्यांना माहिती नाही. हे डीएनए आरएनए तपासतील, मग ते गुणसूत्रांचे तपासतील, हे या गुणसूत्रांची या गुणसूत्रांच्या जोड्या असल्या म्हणजे एक्स 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 वाय या गुणसूत्रांच्या जोड्यांची भरमार असली पुरुषलिंगी प्राणी तयार होईल, एक्स 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 या गुणसूत्रांच्या जोड्यांची भरमार असली तर स्त्रीलिंगी प्राणी तयार होईल, आणि कसा होतो ते त्यांचे हार्मोन्स काम करत नाहीत असं असं म्हणतात. ते हार्मोन्स का काम करत नाही, ते त्यांना हे ऊतू नियम, हे कर्मनियम, हे धर्मनियम, हे आहार नियम हे माहिती नसतात. त्यामुळं पटिसंधीच्या वेळेला या सगळ्या कारणांची मीमांसा तथागतांनी या प्रश्नांच्या सोडवणुकीत केलेली. तेव्हा उरलेलं आपण तिथे ऐकू मग 9 वाजता, तोपर्यंत तुम्ही सजग होऊन जागरूक होऊन फ्रेश होऊन इथे राहायचं. आम्ही थोडं हे आमच्या थोड्याशा
विस्तृत चर्चा करून आम्ही संध्याकाळी येणार. ठीक आहे. साधू साधू इतितं पतितं तुयं क्षिपंगेव समिद्धत सभ्य पुरेंतु चित्त संकप्पा चंदोपन्न रसो मणि ज्योति रसो यथा आयु आरोग्य संपत्ति सग संपत्ति में तथो निर्वाण संपत्ति मिलाते समिद्धत सुखी हो मंगल. Thank you.